रामकृष्ण हरी। मागच्या अध्यायामध्ये आपण अधिक मासामध्ये उपवास केल्यानंतर कोणता फायदा होतो त्या संदर्भात आपण सगळ्यांनी चिंतन केलेलं आहे। चंद्रिका नावाची एक विधवा स्त्री, त्या चंद्रिकेनं अधिक मासामध्ये उपवास केला आणि काशी क्षेत्राला गेल्यानंतर तिला मरण प्राप्त झालं, तिला मृत्यू प्राप्त झाला। आणि आजही काशी क्षेत्राला गेल्यानंतर चंद्रिकेच्या नावानं चंद्रेश्वर महादेव मंदिर आजही आपल्याला पाहायला मिळतं। मग आता लक्ष्मीनं या ठिकाणी प्रश्न केला, नारायणा जर एखाद्या माणसाच्या हातून उपवास झाला नाही आणि तसं जर पाहिलं गेलं तर सध्याच्या काळी प्रत्येकांची प्रकृती ही अतिशय नाजूक झालेली आहे। ज्यांच्या हातून उपवास होत नाही अशा लोकांनी करावं तरी काय? नारायण म्हणतात, लक्ष्मी अधिक मासामध्ये जर एखाद्या भक्ताच्या हातून उपवास झाला नाही तर अधिक मासामध्ये एक भुक्त राहून आणि पुण्य प्राप्त करावं, त्याला नक्त भोजन असं म्हणतात। पण जेवायला बसल्यानंतर त्या भक्ताने मौन धारण करावं आणि मौनाचे सुद्धा अनेक फायदे सांगितलेले आहेत। अधिक मासामध्ये मौन धारण करून भोजन जर केलं तर त्या माणसाचं पुण्य हे दुप्पट होत असतं हे नारायणानं लक्ष्मीला सांगितलेलं वर्णन आहे। मौनाचे फायदे सुद्धा अनेक आहेत। मौन धारण केल्यानंतर कोणाची निंदा होत नाही, मौन धारण केल्यानंतर कोणाशी वैर होत नाही, मौन धारण केल्यानंतर आपली विद्या जी आहे ती विद्यासुद्धा समाविष्ट म्हणजे आपल्या जवळ राहते। तसं पाहिलं गेलं तर विद्या ही सगळ्यांना द्यावी। मौन धारण केल्यानंतर तुमची विद्या जर कमी असेल तर त्यावर सुद्धा पांघरून टाकल्या जातं। मौनाचे अनेक फायदे आहेत आणि मौन धारण केल्यानंतर त्या माणसाचं पुण्य हे वाढत असतं। कोणाशी निंदा होत नाही, कोणाशी भांडणं होत नाही, नवरा बायकोचे देखील कधी भांडणं होत नाहीत। मौनाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत, वास्तविक पाहता अनेक फायदे आहेत। म्हणून मौनम सर्वार्थ साधनम, अधिक मासामध्ये अवश्य मौन धारण करावं। एक नक्त जेवण करते वेळेला मौन धारण करावं जर उपवास होत नसेल तर। विशेष म्हणजे अधिक मासामध्ये पौर्णिमा, अमावस्या, वैद्रिती, व्यतिपात, द्वादशी या वेळेस तरी नक्की भोजन करत असताना मौन धारण करावं। आजही बने अनेक ऋषीमुनी असे आहेत, आजही अनेक भक्त असे आहेत की जेवायला बसल्यानंतर अनेक लोक आपल्याला मंडळी पाहायला मिळतील की जेवायला बसल्यानंतर मौन धारण करतात आणि ईश्वराला मौन हे अतिशय प्रिय आहे। मौन धारण केल्यानंतर नामस्मरण हे अखंड होत राहतं आणि तो भक्त पुरुषोत्तमाला अतिशय प्रिय होत असतो। मौन धारण केल्यानंतर माणसाचं पुण्यही वाढतं। मौन धारण केल्यानंतर तुमची अविद्या जी आहे ती सुद्धा तिच्यावर पांघरून टाकली जातं। मौन धारण करून जर अधिक मासामध्ये हे व्रत केलं भोजनाच्या वेळेला, जर हे व्रत आपण केलं तर त्या माणसाच्या अंगावरची कांती सुद्धा वाढत असते। म्हणून चंद्रकेतू नावाचा एक राजा होता, त्याने सुद्धा आयुष्यामध्ये मौन धारण करून हे व्रत पूर्ण केलेलं होतं आणि भगवान पुरुषोत्तमाला ते व्रत त्याचं आवडलेलं होतं। पण मौन जरी धारण केलं तरी सुद्धा ईश्वराचं चिंतन मात्र हे केलंच पाहिजे। किमान उपवास जर घडला नाही तर भोजन करते वेळेला मौन धारण करून अधिक मासाचं पुण्य तुम्ही पदरामध्ये घ्यावं।
हे प्रत्यक्ष नारायणानं लक्ष्मीला सांगितलेला हा अध्याय. म्हणून मौनम सर्वार्थ साधनम. उपवास जर होत नसेल, सध्या कलियुगामध्ये प्रकृतीसुद्धा काही तसं पाहिलं गेलं तर सगळ्यांच्या चांगल्या नाही आहेत, म्हणून एक वेळेला नक्त भोजन करावं, त्यावेळेला मौन धारण करावं, आणि मौन धारण करून अधिक मासाचं पुण्य आपल्या पदरामध्ये घ्यावं.